अज्जू आज हरताल का है तर तू उपवास धरलायस? नाही, मी पूर्वी करायचे पण आता नाही करत. कारण सांगू का? मला आता जसजसं वय वाढलं तस तसं गोष्टी कळत गेल्या. पूर्वी कसं होत, बायकांना करमणुकीला काही साधन मेरे को किसी ने बोला ही नहीं. तेरे को कौन बोलेगा? तेरे को बोल सकता है किसी ने? कैसे अरुण जी? तुमने कल शीरा का एक चम्मच निकाला था, इतना मैंने लाया था. मैंने खाया कम से कम, बाकी तो किसी ने खाया भी नहीं. तुम लोगों को ज्यादा मैंने इसलिए दिया था कि हमेशा सब लोग रहते, और कल तो मैं सोची संजना रहेगा, सब रहेंगे. नहीं ना, कोई नहीं. वो इतना मीठा मीठा सब लोग खाया, वो श्रीखंड खाया, उधर का वो कभी का शीरा था, वो हमारे यहाँ श्रीखंड नहीं खाया, हमारे यहाँ शीरा ही खाया. पण हरतालिकेच्या दिवशी मॅगी खातोय तुम्ही काहीतरी सांगत होते आजी. तर मी तेच सांगत होते की पूर्वी अगं बायकांना रांधावाडा गोष्टीकडं असूच होतो. म्हणजे घर घरातला स्वयंपाक, मुलं, नवरे एवढंच सांभाळणं, त्यांना बिचाऱ्यांना काही चान्स नव्हता की मैत्रिणींकडे जा, इकडे स्वतःच्यासाठी काहीतरी एंटरटेनमेंटला काहीतरी असेल वगैरे. म्हणून हे खरं सगळं होतं की मग संध्याकाळी रात्र जागवायची, मग खेळ खेळायचे. मंगळागौरीचं सुद्धा तसंच आहे अच्छा जर विचार केला तर. म्हणजे मॅक्सिमम ज्या ज्या गोष्टी खेळ खेळतात, हरताल केला सुद्धा संध्याकाळी खेळ खेळ खेळतात. कोजागिरीचा तसंच होतो. खूप गोष्टी म्हणजे खूप सण आपल्या ह्याच्यातले असेच आहेत की त्यावेळी बायकांना खेळायला मिळायचं, सगळ्या एकत्र जमायच्या, मग मजा करायच्या, मग त्या निमित्ताने बरं त्याच्या खेळांमुळे व्यायाम पण व्हायचा. वटसावित्रीचं सुद्धा काय आहे तर बायका 24 तास घरात असायच्या त्यावेळी. अच्छा. आणि स्वयंपाक, चूल, मूल ह्याच्या ह्याच्यात त्यांना शुद्ध हवा सुद्धा घरात किती मिळत असेल, कारण एकत्र कुटुंब, सगळ्यांची घरं काही खूपच मोठीच असतील असंही नाही. मग ज्यावेळी त्या मळाला शुद्ध हवा, ऑक्सिजन लेवल वाढते त्यांनी, ही सगळी त्याच्यामध्ये सायंटिफिक कारण होती. सायंटिफिक कारण होती, उगीच नव्हतं ते. प्रत्येक गोष्टीला म्हणजे त्यावेळेचे लोक एकच करायचे फक्त की सांगायचे नाही की खरं काय आहे ते. उगीच काहीतरी कारणाने म्हणजे दहशत घालायचे आणि मग सुनांनी उपास केला पाहिजे, कडक केला, अजिबात काही गरज नव्हती. खरंच गरज नव्हती. पण तेव्हा या सगळ्या गोष्टींसाठी काय काय मला पण सांगा. मी हरतालिकेचा, तुझ्या बायकोने हरतालिकेचा उपवास केलाय का? अरे नाही, मी ते सांगत होते की पूर्वी का कंपल्सरी होतो, त्या निमित्ताने चेंज व्हायचा. हरताळ काय ही बाई शक्यतो आजकाल कसं म्हणजे एकटी बाई स्वतःच्या घरात फक्त पूजा करते, पूर्वी तसं नाही करायचं, सगळ्या ग्रुप म्हणून करायचं. मग त्यामुळे त्या मैत्रिणी सगळ्या भेटायच्या, मज्जा यायची, असं होतं सगळं. किंवा मग जर फराळ करायचं असेल तर मग प्रत्येक जण आपापलं घेऊन यायचं, मग सगळ्या एकत्र बसून खायच्या, जी ट्रीप सारखं थोडस होतं, आणि ती त्यांची एंटरटेनमेंट होती, दुसरं त्यांना काही नसायचं. म्हणून हे त्यावेळी पूर्वजांनी केलेले सगळे प्रकार आहेत असं माझं मत आहे. याला सगळ्यांनी कंपल्सरी दुसरा ठेवा असं नाही, कारण प्रत्येक जण म्हणेल काय शहाणी आहे. मला असं वाटतं की ह्याच्या मागे ही कारण असावी. राईट, पटतंय. हा, कधी उपवास वडाला फेरळ्या मारणं म्हणजे तो एक ऑक्सिजन लेवल, वड 24 तास ऑक्सिजन देत असतो. ओझोन का ऑक्सिजन काय असतं ते, ज्याने आपल्याला शुद्ध हवा मिळते, तर ते असतं. किंवा त्या दिवशी पुन्हा सगळ्या मैत्रिणी भेटत असतात. एकूण सगळ्या मागे प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी सायंटिफिक रिझन आहे असं माझं ठाम मत आहे. फक्त पूर्वीच्या बायकानं त्यांच्या सासवांनी मे बी त्यांना सांगितलेलं नसेल, म्हणून त्या कारण सांगायच्या नाहीत की हे का करायचं. अच्छा. असं आता जर तू विचार केला ना तर प्रत्येक गोष्टीला साध, आपण जे जेवायला बसताना ताटाच्या भोवती जे आपण पाणी टाकतो नैवेद्य, त्याचं कारण काय? मी सांगू, मला माहिती सांग की आपण तेव्हा जमिनीवर बसून जेवण करायचे आणि मुंग्या येऊ नये म्हणून ते पाणी टाकतात. आणि मग ते चित्रांना नाही काय म्हणतात त्याला, रांगोळी नाही, ते तीन हे देतात त्याला गो नैवेद्य, ताटात बाजूला काढून ठेवतात नैवेद्य म्हणून. ते तीन नाही, तीनच हे ठेवतात चित्रांना नाही, असंच काहीतरी म्हणतात त्याला. शीत नाही रे, शीत चित्रावली, चित्रावळी.
तर ते का असायचं तर ते त्याच्यासाठी असायचं की समजा काही किड्या मुंगे कारण त्यावेळेस आरवलेली घर असायची तेव्हा काही सिमेंट कॉन्क्रीट आणि फरशा वगैरे नव्हतं मग त्यांना जर समजा आले किड्या मुंगे तरी ते तिथलं खातील ताटाच्या भोवती एकतर पाणी असल्यामुळे क्रॉस करून येणार नाही आणि ते आहे तर ते तिथे जाऊन शीत खातील आपल्या ताटात येणार नाही ते खरोखर हे कारण होतं सुई देऊ नये रात्री ह्याचं कारण काय होतं तेच होतं की औषधी बारीक मग ते बोचायला नको कुणाला म्हणून रात्री सुई द्यायची नाही घ्यायची नाही असं होतं असंच नेल्स रात्री कट करून काढायचं नाही कारण घरातली एखादी वस्तू केअर कारण लगेच ते लोक त्यावेळी डस्टबिन वगैरे असं काही नाही बाहेर रस्त्यावर टाकायचं मॅक्सिमम लोक मग ते एखादी महत्वाची वस्तू म्हणजे छोटस सोन्याचं असू शकतं चांदीचं असू शकतं पैसे असू शकतात काहीही एखादी महत्वाची गोष्ट त्या केरातून अंधार असायचा ना सगळ्यांकडे एवढं काही प्रत्येक ठिकाणी लाईट्स लावलेले नव्हते म्हणजे दिवे लावलेले नसायचे कंदील असतील किंवा काय ते फार पूर्वीपासून चालत आलेले ते आतापर्यंत का संध्याकाळी केअर काढू दे पण ह्याच्या मागचं कारण आहे खरंच सांगा तर आपल्याला संध्याकाळी घरी गेल्या रात्री 11 वाजता केअर काढायची ताकद असते का अजिबात नाही मग सकाळी जी बाई काढून जाते ती दुसऱ्या दिवशीच बाई येते काम करायला हे 90% घरात तसंच आहे जे काम करतात जे घरात आहेत ते काढत असतील संध्याकाळी पण जी घरात नाही त्या लोकांना शक्यच नाहीये पुन्हा संध्याकाळी केअर कशी करणं पण हे तेव्हा त्याच्यासाठी होतं की कुठलीही महत्वाची वस्तू त्या केअरातून बाहेर जाऊ नये म्हणून संध्याकाळी केअर काढायचं नाही अंधार पडल्यावर ओके आणि अमावस्येच्या दिवशी केस कापायचे असं काहीतरी मला सांगितलं हो असं म्हणतात पण असं त्यांनी सांगितलं होतं की चंद्रम कले कलेने वाढतो मग तुमचे केस त्याप्रमाणे वाढतात वगैरे ते मला माहिती त्याच्या मागे असेल 100% काहीतरी मला वाटतं गुरुत्वाकर्षण ते सायंटिफिक रिझन आहे त्याच्या मागे 100% मला माहित नाही झोपताना केस ओपन करून जमिनीकडे मोकळे सोडायचे म्हणजे ते गुरुत्वाकर्षण असतात ना त्यामुळे आपले केस वाढतात असं पण काहीतरी आहे त्या मागे पण ते अंधश्रद्धा असं नाही त्याच्या मागे प्रॉपर साइंटिफिक तेच म्हणलं प्रत्येक गोष्टीला कारण फक्त ती कारण त्यावेळी सांगायचं नाही कारण ती म्हणून लोक करायचे आता आपण हुशार झालोय कारण आता तेव्हा का असं केलं जायचं याच्यावर जेव्हा सर्च केला गेला तेव्हा ही कारण मागे आली त्याच्या तेव्हा ते एवढं सायंटिफिक किंवा एवढं लॉजिक कोणी युज करत नाही राईट पिरियड्स मध्ये पण हात लावायचा नाही वगैरे असं तसं तेव्हा तिला दिवसभर हायजीनचं पण आणि जॉईंट फॅमिली असायच्या तेव्हा कंटिन्युअस त्यांना कामं असायची दिवस मग ते 5 दिवस तरी त्यांना आराम मिळाला 5 दिवसात सुद्धा ना सासवा असायच्या ना खडूसच्या त्या कोरडं सामान द्यायच्या हे नीट करून ठेव ते नीट करून ठेव अख्ख्या महिन्याचं धान्य नीट करून ठेव बायक सासवा काही कमी नव्हत्या पूर्वीच्या कारण त्यांनी ते भोगलेलं होतं पण मला नेहमी हेच वाटतं की तुम्ही जे भोगलेलं आहे ते तुमच्या सुनांना करायला करू नका तुम्ही उलट करा ते मला असा त्रास माझ्या सासूनी दिलाय ना मी आता हिला देणार नाही तुमची सून नशीबवान असेल हो ना कधी येणार आहे आणि आपण ते जे उपवास धरतो असे डेज जे असतात किंवा अजून बरेच असतात तर त्याचे काही रिझन्स आहेत ते असं मला वाटतं की शरीराला आपल्या एक दिवस आराम नाही ते जर तुम्ही न खाता केला तर लंघन होतो पण ते पण एकादशी दुप्पट खाशीच असतात एक्झॅक्टली त्यावेळी ते रोजचं जे जेवण असतं ना त्यापेक्षा जरा चेंज होत असेल असं असतं मला वाटतं सगळं एकत्र कुटुंब असायचं ना तर रोजचा एक स्वयंपाक म्हणजे सगळं वरण भात भाजी पोळी एकदाच रांधलं की झालं सगळ्या पुरुषांच्या पंक्ती आधी बायकांच्या पंक्ती नंतर त्या बायका त्याच्यातच असायच्या मग त्यातले त्यात हा बरं पुरुष तरी थोडस बाहेर बिहेर काही खात असतील पण बायकांना कुठे काय वेगळं मिळणार म्हणून मग ते उपवासाच्या दिवशी सगळे वेगवेगळे पदार्थ करून खात असतील असं मला वाटतं माहिती आता कसं आहे आता तू बघ ना आता पूर्वी एका ठराविक सणाला हा पदार्थ होळीला पुरणपोळी दसऱ्याला श्रीखंड गुढीपाडव्याला श्रीखंड त्याच ऋतू बदलतात त्यावेळी म्हणून होत होते आता 12 महिने 13 काळ दुकानांमध्ये सगळं मिळतं ते सगळं महत्वच राहिले एक अजून फक्त उकडीच्या मोदकांचं महत्व राहिले बाकी सगळे पदार्थ 24 तास मिळतात त्यामुळे त्याचं काही महत्व राहिलं नाही पूर्वी संक्रांतीला गुळाच्या पोळ्या कारण थंडी संपता अरे चोरमा खाणारे सगळे नाहीत रे सकाळी नाही पण दुपारी मिळत असेल ना तुला मोदक बनवता येतात
हो मला उकडीचे मोदक बनवता येतात पण त्याच पिठी आई बनवते बाकी सगळं मी करते. पिठी म्हणजे ते कणिक उकड 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 ते आई बनवते आणि सारण मध्ये मी तिची थोडीशी हेल्प करते बाकी तर सगळं मी करते. आमच्याकडे माझं ना मी बनवते पण सुग्रण बनवतात ना तसं नाही. माझा शेप खूप सुंदर येतो. नाही काम करा ना उद्या मी करणार आहे दोघी काम उद्या सिरियस बाकी सगळं मी करते. आमच्याकडे ना उकडीचे नसतात आमच्याकडे तळलेले. मी एक काय करते माझ्या अम्माकडे असतात. आता मी उद्या उकडीचे करणार ना तर शेवटच्या दिवशी तळलेले करणार कारण आवरणात पण तळलेलेच होते. पूर्वी ओला नारळ तिकडे मिळायचा नाही त्यामुळे सुक्या नारळाचे कोरडेच करायचे तळलेले. राईट.